नमस्कार मित्रांनो मी ईश्वर नवरे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागा ज्या ते मित्रांनो आता शासनामार्फत भरल्या जाणार आहेत या संदर्भातची माहिती स्वतः पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेली आहे मित्रांनो पाठीमागच्या लंपी रोगाच्या हो वेळेस भरपूर कर्मचाऱ्यांचा तुटवडा जो येतो याच्यामध्ये जाणवला होता कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे या लंपी रोगाच्या वेळेस शासनाला व्यवस्थितरित्या कार्यपद्धती ज्या आहेत त्या राबवत्या आल्या नाहीत त्याच्यामुळे शासनाकडून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो याबद्दलची सविस्तर डिटेल आता आपण स्वतः पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ट्विटर पेजवरून पाहणार आहोत चला तर आपण याबाबतची अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया चॅनलवरती असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जाणाऱ्या महत्त्वपूर्ण अपडेट ज्या असतील त्या सर्वात अगोदर तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती पाहू शकता चला तर वेळ घालो तर आपण ट्विटर पेजला भेट देऊया त्या या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता आपण ट्विटर पेजवरती आलेलो आहे या ठिकाणी राधाकृष्ण विके पाटील यांच्यामार्फत भरतीबद्दलची सविस्तर डिटेल जी आहे ती इथं देण्यात आलेली आहे तर राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागात विविध चारशे सह पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विके पाटील यांनी दिलेली आहे लंपी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदाची कमतरता लक्षात घेता श्री विके पाटील यांनी भरतीबाबत आश्वासित केले होते त्याची पूर्तता होत आहे तर मित्रांनो पाठीमागेच याबद्दलची सविस्तर डिटेल स्वतः पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्फत देण्यात आलेली होती त्याचीच पूर्तता मित्रांनो आता केली जात आहे लवकरच या भरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबद्दलची सविस्तर डिटेल त्याची माहिती आपल्याला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या नियम अटी पात्रता याची सविस्तर डिटेल आणि व्यवस्थितरित्या माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल तर मित्रांनो भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आता लवकरात लवकर तयारीला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला या भरतीचा फायदा येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतो तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच असणार आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद